शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिप्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मका म्हटली की शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहते की बाबा चाऱ्याची मका किंवा उत्पन्नाची मका पण मी तुम्हाला अशी मका दाखवते की जी मका शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळून देते म्हणजे चाऱ्याचा सुद्धा प्रश्न मिटवते आणि शेतकऱ्यांना एक चांगला नफा पा, चांगला पैसा मिळून देते अशी मका म्हणजे सिटकॉन मका म्हणजे या सिटकॉनमेकीची लागवड कधी केली जाते म्हणजे लागवडीचा हंगाम असेल किंवा आ, माती कशी पाहिजे किंवा बियाणं कोणतं वापरलं पाहिजे त्याला खतांचं व्यवस्थापन कसं असावं हो। सिटकॉन मका फायद्याची की तोट्याची म्हणजे सिटकॉन मका जे शेतकरी लागवड करतात बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं काय होतं सिटकॉन मका लागवड करतात पण कधी कधी का दर सापडत नाही म्हणजे हंगाम चुकतो लागवडीचा अशावेळी कोणत्या हंगामामध्ये मग कशी लागवड केली पाहिजे त्याला मार्केट कोणतं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा होतो की बाबा सिटकॉन मग लागवड करतात पण मार्केटचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे म्हणजे कोणत्या मार्केटला नाही त्याचा गोंधळ शेतकरी असतात अशावेळी कोणत्या मार्केटला दर कसा राहतो किंवा कंपन्या कशा खरेदी करतात कंपन्यांची रिक्वायरमेंट कोणत्या मकेला आहे म्हणजे मक्याची साईज किती पाहिजे व्हरायटी कोणत्या व्हरायटीला मार्केटमध्ये मागणी चांगली किंवा कंपन्यांची रिक्वायरमेंट कोणत्या व्हरायटीला आहे असा या आसा, असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील हांबिरेवाडी या गावामध्ये शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यांनी खूप महत्त्वाचा व्हिडिओ त्यामुळं जे सिटकॉन मका उत्पादक शेतकरीत किंवा ज्या शेतकऱ्यांना सिटकॉन मकीची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बारकाईने पहा आणि व्हिडिओला कुठे स्किप करू नका जे या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करे ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस शेतकरी एखादं पीक लावण्याचा विचार करत असतो अशा वेळी प्रथम येतं की बाबा बियाण्याची निवड म्हणजे कोणतं बियाणं असेल म्हणजे मका असेल किंवा अदर कोणते पीक असेल अशावेळी ज्यावेळेस आपण बियाण्याची निवड करतो तर बियाण्याची निवड योग्य असं हवी असं म्हणतात किंवा शुद्ध बीजापोटी फळे साळ घुमटी म्हणजे जर तुमचं बीज शुद्ध असेल तर येणारे सुद्धा चांगले येणारे चांगल्या प्रतीचं येणार आहे अशावेळी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही सिटकॉन मक्याची लागवड करणार आहात अशावेळी बियाणं निवडताना तुम्ही तुम्ही चांगल्या त्या कंपनीचं निवडा चांगल्या प्रतीचं बियाणं निवडा जेणेकरून फायदा असं होईल की Uh, ज्यावेळेस आपला मार मार्केटला गेल्यानंतर मार्केटला uh, कस्टमरची रिक्वायरमेंट आणि कंपनीची रिक्वायरमेंट कोणत्या बियाण्याला आहे किंवा कोणत्या कंपनीचं बियाणं मार्केटमध्ये चांगलं चालतं अशा कंपनीचं बियाण्याची खरेदी करा अशावेळी काय होतं किंवा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो की शेतकरी शिटकोणक्याची लागवड करतात पण प्रॉब्लेम असा होतो की मार्केटला गेल्यानंतर किंवा कंपनीमध्ये एखादा कंपनीचा प्रतिनिधी असतो अशा वेळी सांगत असतो की हा ती कंपनीचं बियाणं नको पण प्रॉब्लेम असा होतो की कंपन्या ज्यावेळेस बियाणं खरेदी करतात अशावेळी काय होतं की त्यांना कंपनी विचार करत असते की बाबा मक्कीच्या कसाचं वजन किती आहे त्यामुळे त्याची श त्याची शुगर लेवल किती आहे ब्रिक्स किती आहे हे सगळं त्याचं मोजमाप माप शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बियाणं खरेदी करणार आहात अशावेळी मार्केटनुसार बियाणं खरेदी करा म्हणजे काय होतं की बाबा पुणे जिल्ह्यामध्ये सिटकॉनची मक्कीची व्हरायटी चालणारी वेगळी आहे किंवा साताऱ्यामध्ये चालणारी वेगळी किंवा तुमचं कोल्हापूर मार्केटला चालणारी व्हरायटी वेगळी किंवा जर जे बाहेरच्या स्टेटचे काही शेतकरी आहेत म्हणजे कर्नाटक असेल किंवा अदर तुमचा आंध्र प्रदेश असेल म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जी म बाकीची व्हरायटी चालते ही वेगळी व्हरायटी आहे त्यामुळं कंपन्यांची रिक्वायरमेंट किंवा मार्केटमध्ये कस्टमरची रिक्वायरमेंट कोणत्या व्हरायटीला आहे यानुसार बेण्याची खरेदी करा म्हणजे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो की किंवा सिंजंडा कंपनी शुगर पंचाहत्तर हे सिटकॉन मक्कीची व्हरायटी चांगली आहे म्हणजे त्याचं उत्पादन चांगलं आहे आणि त्याची ब्रिक्स बी चांगली आहे दुसरी तुमचं सीपीची सीप सी पी सीडची सी पी सीड तो नावाने व्हरायटी होती तीसुद्धा व्हरायटी चांगली आहे शेतकऱ्यांचं लावायची असेल तर आणि आता जे आपण प्लॉट उभे आहोत या, या शेतकऱ्यांनी लावलेली व्हरायटी आहे की मिठ म्हणून व्हरायटी आहे तीसुद्धा व्हरायटी खूप ती सुंदर व्हरायटी आहे मधुमका आहे अदर कलर सीड कंपनीची सुद्धा व्हरायटी होती सिटकॉन मक्कीची म्हणजे योग्य असेल जे शेतकऱ्यांना मार्केटला प्रत्येक मार्केटला हॉर चालणारी व्हरायटी वेगळी म्हणजे हराड्यांचा अभ्यास करून तुम्ही जर बियाण्याची निवड केली तर नक्कीच तुम्हाला येणार उत्पन्न चांगले येणार आहे आणि येणाऱ्यांना फसुद्धा चांगला मिळणार आहे सिटकॉन मक्केच्या बियाण्याची निवड झाल्यानंतर दुसरी गोष्ट येते की बाबा हंगाम म्हणजे कोणत्या हंगामामध्ये सिटकॉन मक्कीची लागवड केली पाहिजे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की बाबा सिटकॉन मक्केची लागवड करत असताना कधीसुद्धा मक्केची लागवड करतात म्हणजे तसा विचार केला तर खरीप आणि रब्बीमध्ये सिटकॉन मेकीची जास्त करून महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते काही शेतकरी समरमध्ये सुद्धा म्हणजे उन्हाळ्यासुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा मक्कीची लागवड करतात पण शक्यतो बाजारभाव हे चांगले तुम्हाला खरीप आणि रब्बीमध्ये सापडतात अशावेळी कोणत्या तारखेला मक्याची लागवड केल्यानंतर आपला माल बाजारामध्ये चा बाजारामध्ये विक्रीसाठी येईल आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल जे शेतकरी आत्ता व्हिडिओ पाहत आहेत त्यांना त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही नोट करून घ्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खरीपामध्ये जर सिटकॉन मक्याची लागवड करत असाल तर अशावेळी एक जून बर का, का, ते दहा जूनच्या दरम्यान सिटकॉन मेकेची लागवड करा म्हणजे फायदा असा होईल की बाबा एक जून ते दहा जूनच्या दरम्यान जर सिटकॉन मेक्याची लागवड केली तर बरोबर ते गणपतीच्या पिरियडला आपली मका का काढणीसाठी म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं की सिटकॉन मकेला ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवस लागतात म्हणजे फराटनुसार न मकेचा कालावधी वेगळा आहे म्हणजे हार्वेस्टिंगचा बरं काही मग शुगर पंच्याहत्तर असेल ते पंच्याऐंशी नव्वद दिवस घेते सी पीची सी पी सिट्टू असेल ती मका पंच्याऐंशी ते नव्वद दिवस घेते पावसाळ्यामध्ये ते ऐंशी दिवसामध्ये सुद्धा हार्वेस्टिंगला म्हणजे व्हॉरायटीनुसार प्रत्येक व्हरायटीनुसार कालावधी वेगळा आहे म्हणजे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नियोजन करताना असं नियोजन करा की जे जेणेकरून आपला माल हा गणपतीमध्ये हार्वेस्टिंगला आला पाहिजे आता ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हा प्लॉटचा आता हार्वेस्टिंग चालू आहे आता प्रॉब्लेम असं झाला आहे की बाबा ह्याची लागवड करताना लेट झाली लाग लाग ती लागवड म्हणजे लागवड ही बावीस जूनची होती तर ती लागवड तीच लागवड जर आठ जून किंवा सहा जूनच्या दरम्यान जर असती तर बरोबर गणपतीमध्ये आले असताना आपल्याला बाजारभाव चांगला भेटला असता म्हणजे शेतकऱ्याचं काय होतं की लागवडीचं जर टायमिंग चुकलं तर प्रॉब्लेम असं होतं की आपल्याला फटका आर्थिक फटकाही मोठा बसतो आहे आणि येणारा मिळणारा दर हा कमी मिळतो आहे अशावेळी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मी परत रिपीट करतो की तारीख नोट डाऊन करा एक जून ते दहा जूनच्याम्यानंतर सिटकॉन मेकेची लागवड केली तर मग तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बाजार आहे खरीपामध्ये हे झालं खरीपासाठी रब्बीमध्ये सांगतो रब्बी ज्यावेळेस तुम्ही लागवड करणारे काय होतं की हिवाळ्यामध्ये परदेशामध्ये सिटकॉन मेकेला खूप मागणी असते म्हणजे कंपन्यांची रिक्वायरमेंट असेल किंवा कंपन्या ज्यावेळेस परचेस करतात अशावेळी तुमची मका तीस डिसेंबरच्या आत तुमची हार्वेस्टिंगला आली पाहिजे मग तीस डिसेंबरच्यात मका हार्वेस्टिंगला येण्यासाठी तुम्हाला एक ऑक्टोबर दरम्यान लागण करणं खूप गरजेचं राहील म्हणजे एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान जर तुम्ही सिटकॉन मकीची लागवड केली तर नक्कीच ती डिसेंबरपर्यंत तुमची मका हार्वेस्टिंग जास्तीत जास्त पंधरा जानेवारीपर्यंत जानेवारीपर्यंत म्हणजे एकदा पंधरा जानेवारी झाली की सिटकॉन मकीचे बाजार हे पडाय चालू होतात अशावेळी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहात परत मी तुम्हाला परत परत तारखा रिपीट करतोय तुम्ही तारीख शेतकरी जे आता व्हिडिओ पाहत आहेत तुम्ही तारीख लिहून ठेवा एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान जर सिटकॉन मॅकेस तुम्ही लागवड केली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बाजार भेटणार आहे मार्केटमध्ये म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होते त्यामुळं जर तुम्ही ह्या टायमिंगला जर मक्याची लागवड केली मी सांगितल्या टायमिंगला तर ह रब्बीमध्ये एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान आणि खरिपामध्ये एक जून ते दहा जूनच्या दरम्यान जर तुम्ही सिटकॉन मक्याची लागवड केली तर नक्कीच तुम्ही सिटकॉन मके मकेपासून चांगले पैसे कमवू शकता आणि एक चांगलं उत्पादन तुम्हाला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण सिटकॉन मकीची लागवड करत असतो अशा वेळी बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत असतात की बाबा आम्हाला सिटकॉन मकीची लागवड करायची पण त्याला आमची माती तांबडी माती आहे किंवा काळी माती आहे तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मका असं पीक आहे त्या मका ही कोणत्याही जमिनीमध्ये चांगली पद्धती म्हणजे तुमची काळी जमीन असेल तांबडी जमीन असेल त्यामध्ये पावसाळ्यामध्ये तरी मकेची वाढ चांगली होत असते अशावेळी ज्यावेळेस तुम्ही शेतकरी लागवड करणार काळी जमीन एक नंबर म्हणजे मका पिकासाठी काळी जमीन तर एक नंबर मी काळ्या जमिनीमध्ये सिटकॉन मकेच पीक चांगले होतं पण बऱ्याच शेतकऱ्यांचं शे काय होतं बा चोपन जमिनी आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जे जे पाणी साठतंय किंवा तांबडी जमीन आहे तर पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही तांबडी जमिनीला पण ज्या चोपन जमिनी चोपन जमिनीत काय होतं पाणी सा साडून राहिल्यामुळं थोडा साईजला वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं शक्यतो जमिनीची निवड करताना चांगली निचरा राहणारी जमीन पाहिजे की काळी जमीन तर अतिउत्तम म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की शेतकऱ्या म्हणतात काळी जमिनीमध्ये जर पाणी साठवले तर प्रॉब्लेम होऊ शकतो बरं तसा तुम्ही पाहू शकता ही काळी जमीन आहे पाणी साठले पण मकेल काय प्रॉब्लेम म्हणजे मका पिका असे किंवा मकेल जरी पाणी जास्त झालं तरी मकेला फारसा काही प्रॉब्लेम येत नाही अशावेळी ज्यावेळेस तुम्ही मका लावणार आहात त्यावेळेस मातीची निवड करताना योग्य करा ज जास्त शारयुक्त मातीमध्ये सीटकॉन मकेची लागवड करू नका जेणेकरून काय होईल किंवा आपण बियाण्याची चांगली निवड करू सगळं करू पण जर खतांचं सगळं व्यवस्थापन केलं पण जर मातीचं व्यवस्थित नसेल तर आपल्याला येणारं उत्पादन काही मिळणार त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही <coughs> मातीची लाग मातीची निवड करणार आहात अशावेळी मातीची निवड करत असताना मध्यम ते चांगल्या प्रतीची जमीन चांगली शेणखत वगैरे टाकलेली जमिनीमध्ये जर सिटकॉन माका लागवड केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे मातीची निवड झाल्यानंतर द तिसरा मुद्दा येतो किंवा खतांचं व्यवस्थापन म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची पण आम किंवा आम्ही सिटकॉन मका लावलेली आहे आम्हाला खतांचं व्यवस्थापन सांगा म्हणजे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही खतांचं व्यवस्थापन करत असता अशावेळी खतांचं व्यवस्थापन करत असताना मकेला डोसमध्ये जास्त करून काय होतं की मका म काही पीक पिके त्यामुळे मकेला खायला खूप लागतं अशावेळी मकला ज्या वेळेस तुम्ही खतांचं व्यवस्थापन करता अशावेळी असं करा की तुमचं शेणखत असेल किंवा एन के असतील शेणखतदा एक दोन ट्रॉलीचं सम दोन ट्रॉलीचं तुम्ही एक, एक शेणखत टाकलं नंतर एन केमध्ये पंधरा पंधरा किंवा दहा सव्वीस जी लाँग टर्म चालणारी खतं आहेत बेसलडोसमध्ये ते वापरा त्यामध्ये जिंक एका एखादी दहा किलो जिंक वापरा नंतर एक तीस दिवसाच्या आत परत त्यामध्ये त्या एखादी पोट्याची बॅग टाका किंवा तुमची वॉटर सोलेबल जर तुम्ही सोडत असाल तर वॉटर सोलीवर सोडताना श वॉटर सोल्युबल शक्यतो पहिल्या श्ट, स्टार्टला सोडण्यापेक्षा एक आ, पन्नास पंचावन्न दिवसाची मका झाल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे काय होतं की मक्याचा कनिस आणि वरचा तुरा आपण त्याला बगल खालच्या साईडला बगल निघणं म्हणतो की बगल आणि तुरा हा आ, पन्नास ते पंचावन्न दिवशी निघत असतो अशावेळी बगल निघल्यानंतर मकेला तुम्ही जरी वॉटर सोल्युबल दिले म्हणजे मका तुमच्या ड्रिपवर असेल तर वॉटर सोल्युबल देऊ शकता आणि जर ड्रिपवर नसेल तरी तुम्ही पाण्याद्वारे जर तिसाव्या दिवशीच तीस दिवसापर्यंत जो केला तीस ते ती प दिवसापर्यंत खतं टाकून घ्या कारण काय होतं की जी दाणेदार खतं ते ती थोडीशी लागू व्हायला वेळ लागतो अशा वेळी अगोदर जर खतं टाकली तर ती व्यवस्थित लागू होतात मग काही शेतकऱ्यांच्या चूक अशा होतात की शेतकरी मका लावल्यानंतर अगदी मकेला चांगली कणस आल्यानंतर खतं खतं टाकत असतात मग अशावेळी काय होतं की बाबा मका निघून गेल्यानंतर ती खतं लागू होतील मग अशावेळी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मकाला तुम्हाला जेवढी खतं टाका ती अगोदर टाका म्हणजे म्हणजे मग काही शॉर्ट टर्म आहे एकदम न नव्वद दिवसाचं पीक आहे त्यामुळं जी आपण खतं देतो आहे ही, ही सगळी जा उपलब्ध झाली पाहिजे झाडाला त्यामुळं खतं देत असताना शक्यतो दिवसाच्या दिवसाच्यात सिटकॉन मग केला खतं द्या मग जेणेकरून येणारं जी कनिष आहे आपल्याला ही कनिष कनसा चांगली आपल्याला साईज मिळेल आणि येणारं उत्पन्न हे आपल्याला उत आप चांगलं मिळेल होत असते अशावेळी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की किडीचं व्यवस्थापन करत असताना फवारणी व्यवस्थित करा म्हणजे मकाला असे काही जास्त फावणे लागत नाही मकाला प्रॉब्लेम असा होतं की सिटकॉन बऱ्याच शेतकऱ्यांचा काही गैरसमज राहते किंवा सिटकॉन मकेमध्ये सिटकॉन मकाई गोड आहे मग त्याला जास्त किडं असते का असं अजिबात नाही कारण काय होतं जसे रेग्युलर मका आहे तसेच मका आहे त्यामुळे त्याला फवारण्याचं असं काही वेगळं शेड्यूल नाही म्हणजे रेग्युलरमध्ये काय होतं की स्टार्टला शेतकरी एक पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर तण पहिल्यांदा तर नाशिक मारून घेतो म्हणजे तुमचा तर मारल्यानंतर एखाद्याला एक हलकंसं कीटकनाशक वापरा म्हणजे तुमचा आय मग मेनजोड असेल किंवा त्यामध्ये गॅस पॉयझन गॅस पॉयझनमध्ये पहिले क्लोरो वाप नुआण वापरायची पण नुवा आता बंद झाल्यामुळे शेतकरी क्लोरो असेल प्रोपिनॉपॉस असेल जे तुमच्या काय उपलब्ध असेल त्याची फवारणी करा सेकंडला तुमचं चांगल्या स्ट्राँग फवारणी लाग म्हण द्या म्हणजे काय होतं की एकदा जर बगन निघायला लागली किंवा एकदा जर तुरा टाकायला लागला तर त्याच्या आत जर तुमच्या चांगल्या फवारण्या असतील म्हणजे पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या आतमध्ये मकाला अगदी स्ट्रॉंग फवार म्हणजे क्वॉराजिन असेल किंवा ऑदर तुमचं डेलिकेट असेल म्हणजे मार्केटला जे उपलब्ध आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नामांची जसं तुम्हाला उपलब्धता आहे औषधांची म्हणजे असं नाही किंवा प्रत्येक बऱ्याच शेतकरी आमच्याकडे लिगेट भेटणार नाही किंवा आमच्या म्हणजे द्या त्या मॉलिक्युलचा जे औषध तुमच्या उपलब्ध आहे ते त्याची स्प्रे करा जेणेकरून काय होते की पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत जर मकाला अजिबात किड नसेल तर मकाला एकदा तुरा निघल्यानंतर परत किडीचं अजिबात टेन्शन राहत नाही म्हणजे बऱ्याच शेतकरी काय करत आहेत की अगोदर फवारणी करत नाही आणि एकदा मकाला बगल निघली किंवा एकदा कणसं बाहेर निघली आणि तुला निघला की थोडीफार आळी दिसते मग ते परत स्प्रे करण्यापेक्षा अगोदर जर तीन ते चार फवारण्यांचं व्यवस्थित नियोजन केलं तर म्हणजे तुम्हाला अजिबात किड जाणवणार नाही ना आणि काय होतं की मका गोड असल्यामुळं लगेच दाण्याला अटॅक करते आणि दाणे कुरतडते किंवा खाती आहे त्यामुळं प्रॉब्लेम असं होतो की शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की फवनीची व्यवस्था व्यवस्थापन करत असता अशावेळी फवनांचं व्यवस्थापन करत असताना तीन ते चार चांगले चांगल्या का जेणेकरून परत तुम्हाला आळीचा उपद्रव होणार आहे आणि अजिबात त्रास होणार आहे मी शांताराम रामचंद्र हांबीर मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझ्याकडे शुटकॉन मकाचं पीक आहे तर मी साधारण हे पीक पंच्याऐंशी दिवसामध्ये तयार होतो या त्याची मकाची हराटी बियाणाची मिठास कंपनी म्हणून आहे तर साधारण त्याचं एकरी सहा ते साठ टन माल सापडतो आणि भावही चांगल्या प्रतीचा मिळतो आज मला पंधरा रुपये किलोनी भाव कंपनीने दिलेला आहे फिक्स तरी आणि इथं मालाची डिलिव्हरी जवळच वरुळी जवळ भौराष्ट्रापूर येथे यश ये एस अॅग्रो फूड्स म्हणून कंपनी आहे ते मालक अगदी बी बियाणं पाहिजे त्या प्र माहिती देतात आणि आपल्याला पाहिजे तेवढं त्याच्यामधून उत्पन्न काढता येतं आहे तर मी साधारण आता माझ्याकडे चार एकर मका आहे तर चार एकरमध्ये साधारण माझ्या मते आंतरपीक हे आंतरपीक म्हणजे उसामध्ये हे मका लावलेले आहे तर उसामध्ये आंतरपीक असल्यामुळं दोन पैसे जास्त हो कमी हो पण साधारण एकरामध्ये एक लाख रुपयाचं उत्पादन आंतरपीक म्हणून मिळतं तर हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन ह्या हंगामी पिकाचा बाराही महिने हा हंगाम चालतो ह्या मगचा असं नाही की कोणत्या हंगामात येतील कोणत्या हंगामात नाही तर चांगल्या प्रकारचं चा उत्पादन मिळतं या आंतरपीक केलं तरी संपूर्ण दुसऱ्या पिकाचा खर्च काढतो या आणि सेपरेट जर केलं तर त्याच्या डबल उत्पन्न मिळतं या तर चांगल्या प्रकारचं हे व्या पीक आहे हां आणि हे जे आहे कणीस ते शेंड्यापासून बुडख्यापासून शेंड्यापर्यंत हे ना एकसारखं पिवळसर झाल्याशिवाय त्याची काढणी होत नाही साधारण हे मिठास कंपनीचं बियाणं जे आहे ते ब्याऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये फार बाजारामध्ये मार्केटमध्ये कंपनीमध्ये कुठंही विकता येतं तर ह्या प्रकारचं आतमध्ये दाणे झाल्यानंतर हे आपल्याला अशा प्रतीचा माल काढ काढताना या प्रतीचा माल काढायचा आहे असं काही नाही एकच खो का त्याची खोडणी होती कणसाची परत खोडणी होत